महाराष्ट्र में महायुति की सरकार में किए गए कार्यों को भाजपा जन जन तक पहुंचाने की कोशिश कर रही है। इसी कड़ी में भाजपा ने महाराष्ट्र के अलग अलग राज्यों और जिले में जाकर महायुति सरकार के कार्यों को गिनाया और लोगों को बताया। यवतमाल जिले के रालेगांव की कलंब विधानसभा में एक विशेष मेले का आयोजन किया गया, जहां महायुति सरकार द्वारा जनता के हित के लिए चलाई गई योजनाओं और नागरिकों के लिए कई अहम योजनाओं का रजिस्ट्रेशन किया गया। मेले में मैजिक शो, कई प्रकार के खेल, चाय पर चर्चा, मेहंदी आर्ट, बड़ी एलईडी टीवी पर फिल्म प्रदर्शन और कई अन्य प्रकार के कार्यक्रम किए गए। वहां एलईडी के द्वारा भी सरकार की योजनाओं की जानकारी दी गई। यवतमाल जिले की रालेगांव की किलम विधानसभा में एक विशेष मेले का आयोजन किया जा रहा है। यहां महायुति सरकार द्वारा जनता के लिए चलाई गई कई योजनाओं और नागरिकों के लिए कई अहम योजनाओं का रजिस्ट्रेशन किया गया। मेले में लोगों का ध्यान केंद्रित करने के लिए कई ऐसी चीजें थी जिन्हें देखकर लोग खुश हो रहे थे। वहीं देवेंद्र फडणवीस के समर्थन में लोग नारे भी लगाते दिखे। मेले में मैजिक शो, कई प्रकार के खेल, चाय पर चर्चा, मेहंदी आर्ट, बड़ी एलईडी टीवी पर फिल्म प्रदर्शन और कई अन्य प्रकार के कार्यक्रम किए गए। साथ ही वहां एलईडी के द्वारा भी सरकार की योजनाओं की अहम जानकारियां दी गई। इस दौरान लोगों ने हमारे चैनल से बातचीत की और साथ ही महाराष्ट्र के महायुति सरकार के द्वारा किए गए कार्यों के बारे में भी बताया। यवतमाल से खबर 24 एक्सप्रेस के लिए सचिन जिटे की रिपोर्ट देखें। मुले सुशिक्षित बेरोजगार मुले यांना सुद्धा योजना है, बालकाभाऊ योजना। तर या सर्व योजनेची माहिती इथे मिळणार आहे। तरी सर्व महिलांनी, पुरुषांनी आणि सगळ्या व्यक्तींनी इथे या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। तर आग्रहाची विनंती, कार्यक्रमाला सुरुवात भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 19-65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा। सर्व कर्मचाऱ्यांना नम्र विनंती, अर्ध्या काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात आहे, त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी, नगरवासियांनी येऊन इथे खुर्च्या टाकल्या इथे येऊन बसण्याची कृपा करावी। यामध्ये मी माधुरी माणिक केवटे कळमवरून बोलते आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सन्मान यात्रेत आम्ही इथे सहभागी झालेलो आहे आणि खरंच सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी ज्या ही लाडकी बहीण योजना आणून अनेक महिलांना खूप मदत केलेली आहे। त्यांच्या ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, त्यांना दाबून ठेवाव्या लागतात आणि सरकारने हे 3,000 त्यांच्या खात्यात टाकले, त्याचा त्यांनी व्यवस्थित वापर केलेला आहे। बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, त्या खूप खुश आहेत आणि अशाच असेच सतत ते पैसे येत राहावे अशी त्यांची इच्छा। त्यांचा विचार करणारी जर कोणती आतापर्यंत सगळ्यात महिलांचा विचार करणारी व्यक्ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त किंवा व्यवस्थित विचार करत असेल तर ते आहे हे भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे आमचे मोदी सरकार, आणि यांना आमचा अखंड पाठिंबा राहील। सुनीता विनोद सुरटकर, मला लाडकी बहीण योजना म्हणून 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे। लाडकी बहीण योजना म्हणून राखीचं गिफ्ट दिलेलं आहे। आता 3,000 रुपये जमा झालेले आहे, या महिन्याचे बाकी व्हायचे आहे। शासनाची योजना चांगली आहे, हे लाभ आम्हाला नेहमीपर्यंत भेटत राहावं ही आम्हाला सरकारकडून विनंती आहे। नरेश दावणेकर, कळंबमध्ये राहतो, कळंबात राहतो आम्ही। ते 1500 रुपयाचा आम्ही राखीने राखी घेतली घेतली तरच तुम्हाला पैसे मिळतील, आणि जर पैसे टाकल्यावर तुमच्या मोबाईलला मेसेज आला फायदा झाला ते सरकारने, म्हणजे मोदी सरकारने ज्या योजना काढलेल्या आहेत, तर त्या योजनेमध्ये जे सर्वात
महत्वाची आमच्या महिलांसाठी जी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या योजनेचा मला तर पुरेपूर लाभ झालेला आहे। ते एक महिन्यात माझं काम न होता, माझा काहीतरी प्रॉब्लेम होता ऑनलाईन, त्याच्यामुळे ते दुसऱ्या महिन्यात झालं, पण याच्या 1500+1500 3000 रुपये मला लाभ मिळालेला आहे। त्याच्यामध्ये जसं आता विरोधक बोलत आहे की पैसे भेटत नाही, पैसे जमा होत नाही, असं काही नाही आहे। याच्यामध्ये महिलांनी घाबरून न जाता कुठली त्रुटी असेल तरी इथे तुम्हाला सेतूमध्ये जा, किंवा मग आता हे जे भारतीय जनता पार्टीचे जे काही आहेत आपले कार्यकर्ते ते काम करून देऊन राहिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये, तर तुमच्या काही त्रुटी असेल तर त्या होऊन जाईल। आणि याच्यात न घाबरता जवळपास 2 महिने लागले, 3 महिने लागले किंवा 4 महिने लागले तरी 6000 रुपये एका दमाने तुम्हाला पैसे मिळणार आहे। तर त्याच्यामुळे या योजनेचा पुरेपूर लाभ हा लाडकी बहीण योजनेचा पुरेपूर लाभ हा प्रत्येक महिलांनी घ्यावा आणि मिळत आहे आणि मिळणार। तर मी मोदी सरकारचे तसेच महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकारचे खास करून देवेंद्र फडणवीस सर यांचे मी फार फार आभार मानते।